नमस्कार मित्रांनो, मी डॉक्टर अनंत सरकाळे, वरपुडकर महाविद्यालय सोनपेठ। मित्रांनो, या महाविद्यालयामध्ये नव्याने प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांसाठी दरवर्षी IQAC कमिटीकडून इंडक्शन प्रोग्राम या ठिकाणी आयोजित केला जातो आणि म्हणून विद्यार्थ्यांना महाविद्यालयातील विविध विभागांविषयी माहिती व्हावी या उद्देशाने हा कार्यक्रम आयोजित केला जातो। हे ग्रंथालय समृद्ध असे ग्रंथालय असून या ग्रंथालयामध्ये 8000 पेक्षाही जास्त संदर्भ ग्रंथ, वाचन साहित्य, ई बुक्स, ई जर्नल्स उपलब्ध असून विद्यार्थ्यांनी त्याचा जास्तीत जास्त उपयोग करावा यासाठी या ग्रंथालयातून विविध प्रयत्न या ठिकाणी केले जातात। या संदर्भ ग्रंथामध्ये विविध शब्दकोश, ज्ञानकोश, तसेच समाजविज्ञानकोश, मराठी विश्वकोश उपलब्ध असून विद्यार्थ्यांना अभ्यासपूरक सवयी लागाव्यात, त्यांना त्याची मदत व्हावी यासाठी या संदर्भ ग्रंथाचा उपयोग या ठिकाणी केला जातो। तसेच या महाविद्यालयाने इम्प्लिमेंट गांधीनगर यांच्याकडून एनलिस्ट या ई जर्नल्स आणि ई बुकचं सभासदत्व स्वीकारलं असून या अंतर्गत ग्रंथालयामध्ये 6000 पेक्षा जास्त ई जर्नल्स आणि 1,46,000 पेक्षाही जास्त ई बुक्स उपलब्ध आहेत, जेणेकरून विद्यार्थ्यांना आणि प्राध्यापकांना त्यांच्या अभ्यासामध्ये याची मदत व्हावी या दृष्टिकोनातून या एनलिस्टचं सभासदत्व या ग्रंथालयानं स्वीकारलेलं आहे। तसेच महत्वाचं म्हणजे या ग्रंथालयामार्फत विविध सेवा या ठिकाणी दिल्या जातात, त्यामध्ये प्रचलित जागरूकता सेवा असेल, निवडक जागरूकता सेवा असेल, वृत्तपत्र कात्रण सेवा असेल, नियतकालिक सेवा आहे, अशा विविध प्रकारच्या सेवा विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी देण्यात येतात। तसेच महत्त्वाचं म्हणजे विद्यार्थ्यांना अभ्यासासोबतच स्पर्धा परीक्षेची तयारी करावी या दृष्टिकोनातून ग्रंथालयामध्ये स्वतंत्र असा स्पर्धा परीक्षेचा विभाग आहे आणि यामध्ये बँकिंग आहे, MPSC, UPSC आणि इतर स्पर्धा परीक्षेशी संबंधित वाचन साहित्य विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध व्हावं यासाठी या स्पर्धा परीक्षक कक्षाची या ठिकाणी उभारणी केलेली आहे। तसेच महत्त्वाचं म्हणजे या ग्रंथालयामध्ये 22 राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्वरूपाची नियतकालिक मॅगझिन्स या ठिकाणी येतात, यामध्ये एम्प्लॉयमेंट न्यूज आहे, इंडिया टुडे, योजना, व्यापारी मित्र, हशियोकी आवाज अशा विविध स्वरूपातील नियतकालिक या ठिकाणी उपलब्ध आहेत। तसेच महत्त्वाचं म्हणजे वर्तमानपत्र विविध प्रकारची प्रादेशिक राष्ट्रीय स्वरूपाची वर्तमानपत्र यांची संख्या 18 पेक्षाही जास्त आहे, अशी वर्तमानपत्र या ठिकाणी उपलब्ध आहेत। तसेच या ग्रंथालयाचा नाविन्यपूर्ण उपक्रम मध्ये प्राध्यापक, प्रशासकीय कर्मचारी आणि विद्यार्थी यांच्या वाढदिवसानिमित्त कार्यक्रमाचं आयोजन केलं जातं आणि संबंधित प्राध्यापक, विद्यार्थी, कर्मचारी ग्रंथालयास त्यांच्या वाढदिवसानिमित्त संदर्भ ग्रंथ भेट देऊन तो साजरा करतात, असा एक आगळा वेगळा नाविन्यपूर्ण उपक्रम या ग्रंथालयामार्फत साजरा केला जातो। या अंतर्गत या ग्रंथालयाला 200 पेक्षाही जास्त देणगी स्वरूपामध्ये ग्रंथ प्राप्त झालेले आहेत। आपण देखील या उपक्रमामध्ये आपला सहभाग नोंदवून आपला वाढदिवस त्या ठिकाणी साजरा करू शकतात। नुसतं वाढदिवसच साजरा केला जात नाही, तर महत्त्वाचं म्हणजे ग्रंथालयातील वाचन साहित्याचं प्रदर्शन थोर व्यक्तींच्या जयंतीनिमित्त त्या ठिकाणी आयोजन केले जातं, जेणेकरून या ग्रंथालयामध्ये उपलब्ध असणारे वाचन साहित्य विद्यार्थ्यांना माहिती व्हावं, प्राध्यापकांना माहिती व्हावं म्हणून असे विविध प्रदर्शन त्या ठिकाणी आयोजित केले जातात, विद्यार्थ्यांना वाचनाची सवय यामधून लागावी
म्हणून असे उपक्रम या ठिकाणी आयोजन केले जातात, जेणेकरून विद्यार्थ्यांना त्यांनी न पाहिलेली पुस्तकांची ओळख व्हावी म्हणून या ग्रंथ प्रदर्शनाचा उपयोग त्या ठिकाणी होतो। यासाठी ग्रंथालय कमिटीमधील सदस्य असतील, ज्येष्ठ सदस्य असतील, महाविद्यालय ज्येष्ठ प्राध्यापक असतील, हे वेळोवेळी ग्रंथालयांना त्या ठिकाणी मदत करत असतात। तसेच हा ग्रंथालय विभाग महाविद्यालयातील विविध समित्यांमध्ये देखील मदत करत असतो। त्याच्यामध्ये शिष्यवृत्ती कमिटी असेल, IQAC कमिटी असेल किंवा करिअर काउन्सिलिंग कमिटी असेल, अशा विविध कमिट्यांमध्ये देखील ग्रंथालय विभागाचा सक्रिय सहभाग त्या ठिकाणी असतो। आणि म्हणून असा हा आगळा वेगळा ग्रंथालय विभाग असून विद्यार्थ्यांना थोडक्यामध्ये याची माहिती व्हावी म्हणून मी या ठिकाणी थोडक्यामध्ये आपले 2 शब्द या ठिकाणी मांडत आहे। आणि मला या इंडक्शन कार्यक्रमामध्ये बोलण्याची संधी दिली म्हणून महाविद्यालयाचे प्राचार्य आदरणीय डॉक्टर वसंतरावजी सातपुते सर, IQAC कमिटीचे समन्वयक डॉक्टर मुकुंदराज पाटील यांचे मी या ठिकाणी आभार मानतो, धन्यवाद। आणि विद्यार्थ्यांनी जास्तीत जास्त या ठिकाणी ग्रंथालयाचा उपयोग करावा। या लॉकडाऊनच्या काळामध्ये या ग्रंथालयाने अनेक ई जर्नल्स असतील, ई बुक्स आहेत, PDF स्वरूपातील साहित्य असेल, हे व्हॉट्सअप ग्रुप तयार करून पुरवण्याचं काम या लॉकडाऊनच्या काळामध्ये केलेलं आहे। आपण देखील याचा लाभ घेतलेला असेलच, आपला अभिप्राय या ठिकाणी आपण नोंदवावा। धन्यवाद।